मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार हे वाक्य जे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होत या वाक्यासाठीच हा त्यांचा का नऊ म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलेला होता पण कसं असतं जोपर्यंत राजकारणामध्ये यश साथ देतं तोपर्यंत त्या व्यक्तीची यशाची कमान ही वाढती राहते बनी आणि बिघडी या याच्यामध्ये अंतर असतं बनणं आणि बिघडणं बनी के चेहरे पे लाखो निसार बनी बिघडी तो दुश्मन हजार आज संजय राऊतांचं कमान जोपर्यंत उंचावत होती तोपर्यंत त्यांच्या वक्तव्याकडे अवघी जनता बघत होती परंतु आता ते ज्या पद्धतीने म्हणाले की अजित पवार यांना लोक रस्त्यावर फिरू देणार नाहीत संजय राऊत यांना काळजी घ्यावी लागेल शिवसेनेच्या कार्यक्रमाला जाताना की यापुढच्या काळामध्ये त्यांच्याकडे शिवसैनिक कशा पद्धतीने बघेल त्यांच्या प्रत्येक कृतीकडे शिवसैनिक कशा पद्धतीने बघेल आणि त्या कृतीला शिवसेना स्टाईलने जर शिवसैनिकांनी उत्तर दिलं तर त्यावेळेस संजय राऊत यांना त्यांची आत्ता त्यांनी जी अजित पवार यांच्या संदर्भात जी वक्तव्य केलेली आहे होती ती वक्तव्य वेगळ्या पद्धतीने आठवतील असं मला स्वतःला वाटतं कारण शिवसैनिकांनी आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी शिवसेनेला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवसेनेला वेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिवसेनेला खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या लोकांना शिवसैनिकांनी सामान्य शिवसैनिक म्हणतोय मी नेत्यांबद्दल बोलत नाही आहे सामान्य शिवसैनिकाने कधीही माफ केलं नाही छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील गणेश नाईक असतील आणि त्याच्या आधीसुद्धा जेवढ्या जेवढ्या लोकांनी बंडूशिंगरींपासूनची मी यादी सांगू शकतो ज्या लोकांनी सेनेपासून फारकत घेतली त्यांना सेनेने जवळ उभं केलं नाही आणि इथे तर संजय राऊत यांनी आतमध्ये राहून से सेनेला एका वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवलेला आहे आणि तो असा मार्ग होता असं असा, असा कडा होता की तिथून परत फिरायला सुद्धा संधी नव्हती आणि आज नेमकं तसंच झालेलं आहे परिस्थिती आली आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील मीडियाशी बोलताना त्यांनी म्हटलंय की आता तरी तुम्ही गप्पा बसा इतके दिवस भाजप गप्पा बसलेले होते आणि अचानक भाजपनं हा जो राजकीय भूकंप राज्यात घडवलेला आहे असं असताना आज त्या दुपारी साडेबाराच्या दरम्यान जी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये आता ते काय बोलतील कारण सकाळी बातमी होती की आज दोन्ही नेते भेटणार आहेत पण ती भेट आणि ते बोलणं वेगळं होतं आताचं बोलणं वेगळं असेल का नाही काय बोलणार आहेत आता म्हणजे निर्णय झालेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी दोन महत्वाचे नेते बसलेले आहेत ज्यांच्याकडे संख्याबळ असल्याशिवाय त्यांनी शपथविधी घेतलाच नसता याच्यावर आता किंतू परंतु करण्यामध्ये काही मला स्वतःला अर्थ वाटत नाही जर संख्याबळ नसतं तर दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घ्यायला परवानगीच दिली नसती संख्याबळ जर नसतं तर राष्ट्रपती राजवट उठवण्याची तातडी भारतीय जनता पक्षाकडून केली गेली नसती संख्याबळ नसतं तर राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांना पाचारण केलं नसतं त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे समोर येऊन काय सांगणार आहेत हे मला स्वतःला त्यामध्ये काही ते वेगळं सांगतील असं वाटत नाही काही प्रमाणात शरद पवारांकडून अजितदादांवर टीका केली जाऊ शकते उद्धव ठाकरे आमचा विश्वासघात झाला असं म्हणू शकतात आणि काँग्रेस मात्र या याविषयी काही महत्त्वाची भूमिका घेणार नाही मौन बाळगणं सोयीस्कर त्यातून जो अर्थ लोकांना काढायचा तो काढावा त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतील असं वाटतं कारण ज्या वेळेस नितीन गडकरी आणि अहमद पटेल यांची गुप्त भेट झाली होती तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टीचं सुतोवाच केलेलं होतं की राज्यामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडतायत का काँग्रेस वेगळ्या पद्धतीने जाण्याचा विचार करते का हे सगळं आपण आपल्या दर्शकांना विषद केलेलं होतं आणि तशाच पद्धतीने आता पावलं पडताना दिसत आहेत शरद पवार यांनी कितीही सांगितलं तरी मला स्वतःला वाटतं की अजित पवार हे त्यांच्यापासून वेगळे नाहीत अजित पवारांनी आपल्या मुलाखतीमध्ये निवडणुकीदरम्यान जेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो त्या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार यांचं